सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन आम्ही खासदार इम्तियाज जलीलच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि त्यांना ताबडतोब अटक करावा या मागणीचं निवेदन आणि तक्रार रूपी अर्ज सुद्धा माननीय PIA साहेबांच्या सिटी चौक पोलीस स्टेशन PIA साहेबांना दिला आणि त्यांना सांगितलं की रात्री जिल्हाधिकारींना मनपा आयुक्तांना आणि प्रशासनातल्या इतर अधिकाऱ्यांना मी पोलीस फोन लावण्याचा प्रयत्न केला। एकीकडे या शहरात संभाजीनगर शहराचा खासदार लॉकडाऊन च्या विरोधात बोलतात, लॉकडाऊन होऊ नये म्हणून बोलतात आणि दुसरीकडे त्याचीच रॅली काढून लॉकडाऊन घोषित झाले रद्द झाल्यानंतर त्याची रॅली काढून केक कापून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना जमवून जो त्यांनी धिंगाणा या शहरात घातला हे कशाचं द्योतक आहे। मी याच्यावर शंका व्यक्त करतो। एकीकडे प्रशासन यांना पहिलेच सांगतं की आम्ही लॉकडाऊन रद्द होणार आणि म्हणून तुम्ही ही तयारी करा, ही भूमिका प्रशासनाने घेतली का अशी शंका निर्माण होते। कारण 11:30 रात्री उजळ माथ्यानं या शहरामध्ये धाक नसल्यासारखा प्रशासनाचा रॅली काढण्यात आली। 500 ते 1000 कार्यकर्ते MIM रस्त्यावर आले, केक कापले। हा काय धिंगाणा? हा प्रशासनाला धिंगाणा चालतो? कधी विरोधकाने सत्तेच्या विरोधात जर 2 शब्द बोलले तर त्यांना ताबडतोब अटक केल्या जातात। असंघटित रस्त्यावर बसलेले छोटे छोटे व्यापारी आहे, यांनी मास्क नाही लावले तर 500 रुपये दंड केल्या जातात, ताबडतोब अटक केली जाते। 2-2 मिनिटाला 5-5 मिनिटाला दंड लावण्याचं काम चालू आहे, अटक करण्याचं काम चालू आहे, आरोपींना मारण्याचं खऱ्या अर्थानं असंघटित कामगारांना मारण्याचं काम चालू आहे। एकीकडं सरकार सर्वसामान्यांना दंड लावून अटक करण्याचं काम करतंय आणि एकीकडं खासदार आपल्या 500 कार्यकर्त्यांसह उजळ माथ्यानं या संभाजीनगर शहरामध्ये रॅली काढतो। याचं मला वाटतं, आता तरी वाटतं की हे आतून सरकार बरोबर आहे, कारण सरकारनं आतापर्यंत त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही। मग शंका मला पहिले सरकारवर आहे। मागणी काय तुमची? आमची मागणी आहे की जर आता तर ते म्हणतात की आम्ही लिहायला चालू केलं तक्रार, आमची मागणी आहे की खासदार इम्तियाज जलीलनं ज्या उजळ माथ्यानं मास्क न लावता जमावबंदीचा रात्री 11:00 जमावबंदीचा आदेश तोडून 500 कार्यकर्त्यांसह जो धिंगाणा रॅली काढली यांच्याविरुद्ध सर्वांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई कोविडची झाली पाहिजे, ती दंगलची कारवाई झाली पाहिजे, ती सरकारी कामात अडथळा आणल्याची कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे। ही भूमिका त्यांनी घ्यावी प्रशासनाने, कारण प्रशासनावर शंका निर्माण झाली। आता 1:30 वाजले 2 वाजले तरी त्यांच्या विरुद्ध एकाही कार्यकर्त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला गेला नाहीये। 2 मिनिटात आपण मास्क लावला तर गुलमंडीवर अटक करतात, मारतात। ही भूमिका ही दुतोंडी भूमिका सरकारची मला मान्य नाहीये, म्हणून खासदाराला ताबडतोब अटक करावं। अन्यथा 7 वाजेपर्यंत जर तुम्ही खासदाराला अटक केली नाही किंवा गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही पण रस्त्यावर येऊ, कारण असं जर प्रशासनानं स्वतःचा धाक निर्माण करण्याचं काम नाही केलं तर याला भारतीय जनता पार्टी 7.5 उत्तर देईल।